नमस्कार लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. ओबीसींचा खरा टक्का किती या अनुषंगानं आपण लक्षवेधीची चर्चा करतोय. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये दोन नवे मान्यवरही जोडले गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रवक्ता राम बुधवंत आहेत आपल्यासोबत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेश पाटील आपल्या सोबत आहेत. त्याच जोडीला आपल्या या चर्चेतल्या पहिल्या भागातून याचिकाकर्ते विकास गवळी, आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड, मराठा समन्वयक आबासाहेब पाटील आणि दिलीप पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेत स्वागत करूयात. या चर्चेत महत्वाचा मुद्दा हा ओबीसींच्या आकडेवारीतल्या राजकीय भूमिकेचा आहे. ओबीसींच्या आकडेवारीच्या बाबत सगळ्यात आधी आक्षेपही समोर आले होते की चुकीच्या पद्धतीनं ओबीसींची आकडेवारी नोंदवली जाते. आता ओबीसींची आकडेवारी नक्की किती याच्यावरचे वाद महाराष्ट्रात सुरू झालेले आहेत आणि या वादाच्या मागे राजकीय कारण आहे असाही वास येऊ लागलेला आहे. आपल्यासोबत जे मराठा समन्वयक आहेत त्यांनी ही भूमिका स्पष्टपणे अधोरेखित केली. ते वारंवार आपल्या या चर्चेमध्ये येऊन ही भूमिका सांगतायत की जातींचे आकडे वाढवणे कमी करणे हे घडवलं जात आहे आणि त्या निमित्तानं काही ना काहीतरी बिघडवण्याचा डाव आहे. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचं चर्चेत स्वागत करू. राम बुधवंत यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, भारतीय जनता पार्टीचे राम बुधवंत हे प्रवक्ता आहेत. रामभाऊ आवाज येतोय? रामभाऊ आवाज येतोय का? राम बुधवंत आपल्याला मला प्रश्न विचारायचा आहे. येतो. नमस्कार, बोला. नमस्कार राम बुधवंत. पटकन आणि पहिला प्रश्न आपल्यासाठी असा, ओबीसींचा महाराष्ट्रातला टक्का 40-43% आसपास आणि आरक्षण 37% हे दोन प्रस्ताव समोर येत आहेत. अहवालातला तपशील आपल्या हातात आहे. 40% आकडा पटणारा आहे का आणि याची आकडेवारी ही राजकीय हेतून प्रेरित आहे असं आपल्याला वाटतंय का? मुळामध्ये प्रश्न असा आहे की मागील 2.5 वर्षापासून ओबीसीचं राजकीय आरक्षण या विषयामध्ये आम्ही वेळोवेळी आवाज उठवला आणि या विषयातली लढाई लढली. त्यामुळे सरकारला किमान आयोग नेमावा लागला आणि त्या दृष्टीने त्यांनी एक आकडेवारी तयार केली. आता आम्ही सत्तेमध्ये येऊन नुकतेच 5-6 दिवस झालेला आहोत, त्यामुळे 6-7 दिवसांमध्ये काय त्यांनी अगोदर काय काशी करून ठेवली या सगळ्या राजकीय आकडेवारीची आणि ओबीसीची राजकीय जनगणना आणि बाकी या सगळ्या विषयात, या विषयात आता सविस्तर हे करता येईल. पण मुळामध्ये याची सविस्तर आकडेवारी काय आहे काय नाही आता आपल्या समोर आलेली आहे. भारतीय आयोगाकडून आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी देखील रिपोर्ट गेलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता पुढील काही दिवसांमध्ये राजकीय आरक्षण मिळण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व प्रयत्न आता भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार आज करत. राम बुधवंत, पण जी 40% आकडेवारी समोर आली आहे ती मराठा समन्वयक आपल्या सोबत जे जोडले गेलेले आहेत त्यांना ती काही पटताना दिसत नाहीये आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतः मान्य कराल का की इतकी ही आकडेवारी असू शकते? आता ही काय कोण्या पद्धतीने त्यांनी कोणता सॅम्पल सर्व वापरला आणि कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलंय हे आता तर सध्या सांगणं शक्य नाहीये. कारण की आता या विषयामध्ये हरिभाऊ राठोड साहेब आणि बाकी मान्यवर या विषयात अधिक तज्ञ आहेत म्हणून ते तुम्हाला सांगतील. पण रियालिटी अशी आहे की आकडेवारी सुद्धा आणि सगळं सॅम्पल सर्वे करताना सुद्धा आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना केल्या होत्या की तुम्ही कोणत्या आधारे करता, आता त्यांनी काय कोणतं स्टॅटिस्टिक्स वापरलं आणि कशी आकडेवारी तयार केली आणि ते आपल्या समोर येते हे आता पुढील काही आगामी काळामध्ये सविस्तर रिपोर्ट जेव्हा सविस्तर उपलब्ध होईल त्यानंतर कळेल. आणि त्यानंतर जर आकडेवारी कमी असेल तर ही काय आहे आणि काय करता येईल याच्यासाठी पुढील काळामध्ये त्यासाठी आम्ही प्रयत्न करूया आणि आकडेवारी काय आहे ती थोडक्यात आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करू. जी थोडक्यात काय, तर नवीन आलेल्या सरकारला आत्ताच्या घडीला समोर आलेली आकडेवारी सहजगत्या स्वीकारावी असं वाटत नाही. आपल्या सोबत उमेशजी पाटील आहेत. उमेशजी आवाज येतोय? आपण आपलं मत मांडावं. ओबीसी 40% आहेत हे सांगताना जी काही पद्धत अवलंबली गेली त्यावर बऱ्यापैकी आक्षेप समोर आले. आपण आपल्या लेखी हे सांगाल का की दिलेला आकडा हा खरा आहे कारण प्रतिज्ञापत्र न्यायालयात केलं गेलंय आणि 37% आरक्षणाचा प्रस्ताव का दिला गेला असेल? लक्षात घ्या, बाठिया आयोग हा जो नेमला गेलेला आहे ते विचारपूर्वक बाठिया यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली गेली कारण त्यांनी जनगणनाचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना सर्वेक्षणाची शास्त्रोक्त पद्धत जी आहे जी केंद्र शासन राज्य शासन आणि न्यायालयाच्या पातळीवर टिकू शकेल या संदर्भातली संपूर्ण माहिती त्यांना आहे, त्यातला त्यांना अनुभव आहे. आपल्याला यापूर्वीच्या न्यायालयीन पातळीवरच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्या आपल्याला त्याची कल्पना आहे.
मध्य प्रदेश सरकारला ओबीसीच्या संदर्भामध्ये दिलासा मिळाला, परंतु महाराष्ट्र सरकारला मात्र तसा दिलासा मिळताना दिसत नव्हता। शेवटी जी आकडेवारी असेल ती समोर येणार आहे। या ओबीसीच्या आकडेवारीच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला व्हीपी सिंग यांचं सरकार होतं त्यापूर्वी जो मंडल आयोग नेमण्यात आलेला होता त्यावेळेला ती जी आकडेवारी होती ती जी आकडेवारी मोगम स्वरूपाची आहे अशा पद्धतीचा निष्कर्ष काढून 2000 मला वाटतं मनमोहन सिंग सरकार ज्यावेळेला पंतप्रधान होते त्याच्या वेळेला ओबीसींची जनगणना ही स्वतंत्रपणे झाली पाहिजे असं त्यावेळेचा मुद्दा समोर आला होता आणि ती तो विषय जो आहे तो विषय लक्षात घेऊन मनमोहन सिंग साहेबांनी त्यावेळेला निर्णय घेऊन 2011 साली जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता। तर 2013 सालीचा एंडला तो अहवाल आला परंतु नंतर सरकार गेलं तोच तो इम्पिरिकल डाटा ज्याचा उल्लेख सारखा केला जातो जो केंद्र सरकारकडे ऑलरेडी डाटा आहे तो डाटा आहे आणि त्याच्यामध्ये खरे ओबीसींची संख्या नेमकी तिथं त्यांच्याकडे केंद्र सरकारकडे सुद्धा आहे परंतु जाणीवपूर्वक केंद्राने तो इम्पिरिकल डाटा दिला नाही तो विषय आता मागे पडला। त्यामध्ये कुठेही इम्पिरिकल डाटा नव्हता त्यामुळे तुम्ही ही अजूनही 2.5 वर्षानंतर सत्तेतून पाय उतरला। बुधवंतजी एकच मिनिट, त्यांच्या उमेश पाटलांना दिलेल्या वेळेतली मर्यादित वेळ उरलेली आहे, त्यांना त्यांचं म्हणणं पूर्ण करू द्या, मी तुम्हाला आक्षेपाची नक्की संधी देणार आहे। उमेश जी आपण बोलणार आहात जी, मी आपल्याला संधी देतो, राम बुधवंत जी आपल्याला संधी देतो, उमेश जी बोलतात, उमेश जी आपल्यासाठी 30 सेकंद उरली आहेत। जर इम्पेरिकल डाटा जर तो कामाचा होता तर केंद्र सरकारने नेमलेल्या ओबीसीच्या संदर्भातल्या रोहिणी आयोगाला तो कसा काय उपलब्ध करून दिला गेला होता हे बाकीचं सोडून द्या। आता बाठिया आयोगाने जे काही आकडेवारी शेवटी न्यायालयाच्या पातळीवर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये मराठा समाजाची लोकसंख्या 32-34% आली म्हणून काय तेवढं आरक्षण दिलेलं होतं न्यायालयाने, न्यायालयाने त्यावेळेला 16% आरक्षण 13% आरक्षण दिलेलं होतं। त्यामुळे तरी ओबीसींची आकडेवारी 40%पर्यंतची त्या आयोगाच्या ह्याच्यामध्ये आली असेल तरी सुद्धा 50%च्या आत आरक्षण द्यायचं आहे आपल्याला। परत एससी आणि एसटीसाठी सुद्धा आरक्षण आपलं जे मॅन्डेटरी आहे जे घटनात्मक आहे ते आरक्षणाची आकडेवारी सोडून मग ओबीसीना द्यावं लागणार आहे। याच्या व्यतिरिक्त आणखी काही समाज घटक आहेत की ज्यांना आरक्षण द्यावं लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे न्यायालय त्या संदर्भामध्ये भूमिका घेईल। आणि अगदी मग त्याच निमित्तानं उमेशजी आपल्यालाच प्रश्न आहे पटकन, एक आपण अहवालातला एक तपशील कदाचित ऐकला असेल, तुमच्यापर्यंत पोहोचला असेल नसेल माहिती नाही, पण आपल्यासोबत याचिकाकर्ते विकास गवळी आहेत, त्यांनी तो अहवाल वाचलाय आणि त्यातला एक महत्वाचा तपशील समोर आणला की 37% आरक्षणाची शिफारस केली गेली। आत्ता आपण असं म्हणालात मराठ्यांना लोकसंख्येच्या निम्न आरक्षण दिलं गेलं, मग 40% लोकसंख्या असलेल्या ओबीसींना 37% आरक्षणाचा प्रस्ताव आपल्या सरकारनं दिलाय तो राजकीय हेतूनं प्रेरित आहे? अहो प्रत्येक ठिकाणी राजकारण बघून चालत नाही, ओबीसी हा देखील आपल्या समाजाचा अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे, तो एक विकर सेक्शन आहे, आपल्याला सर्व समाजाला सोबत घेऊन जाणं ही आपली जबाबदारी असते। हे महाराष्ट्र राज्य हे काय मराठ्यांचं राज्य नाही आहे, मराठी माणसांचं राज्य आहे, इथं असताना प्रत्येक समाज घटकाला सर्व प्रकारच्या राजकीय शैक्षणिक सार्वजनिक नोकऱ्यांच्या मध्ये समान अधिकार मिळण्याची त्यांची ज्याची त्याची ज्याचा त्याचा तो हक्क आहे आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात तो त्याला मिळणं आवश्यक आहे। ठीक आहे, मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळणं आवश्यक आहे। जी 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 वेळेची मर्यादा आहे, पटकन राम बुधवंत आपले आक्षेप मांडतील, इम्पिरिकल डेटाच्या संदर्भातला आपला आक्षेप आपण द्यावा, इम्पिरिकल डेटाच्या संदर्भात तुम्हाला असं वाटतं का की सूक्ष्मतम नोंद योग्य पद्धतीनं झाली आणि जे जे उमेश पाटलांनी सांगितलं त्यावर आपला प्रतिवाद काय आहे? मुळामध्ये उमेश पाटलांनी एक सांगितलं की 2011 जी इकॉनॉमिकल सर्वे झाला होता ती जनगणना होती त्या चुका होत्या, तो काय इम्पिरिकल डाटा नव्हता। मुळामध्ये हे 2.5 वर्षापासून आम्ही दरवेळेस चॅनलवर सांगतो, सगळीकडे सांगतो, निवेदन देतोय, तरी सुद्धा आता सगळं पुला खालून पाणी गेल्यानंतर सरकार गेल्यानंतर सुद्धा त्यांना वाटत नाही आपण केलेल्या चुका या चुका होत्या आणि ते बरोबर होते तेच साधा बिंबवण्याचा प्रयत्न करतात। आता हा त्याच्यासाठी बांटी आयोग नेमला, बांटी आयोगाने ते काही स्टॅटिस्टिक जमा केलं, आम्ही याच्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर आमच्या नेत्यांनी निवेदन दिलं होतं की काय केलं पाहिजे, ट्रिपल टेस्ट काय सांगितली, कोणत्या पद्धतीने आधार सांगितला, राजकीय डाटा सांगितला होता याच्यासाठी तो पद्धतीने जमा केला,
प्रश्न आपल्यासाठी आहे राम बुधवंत, आताच्या घडीला ओबीसीची आकडेवारी ही गेल्या सरकारच्या जबाबदारीच्या माध्यमातून बांठी आयोगाच्या द्वारे न्यायालयात आलेली आहे. तुम्ही म्हणताय हा राजकीय डाटा आहे, मग हा राजकीय डाटा असण्यामागची राजकीय भूमिका काय? नाही, राजकीय आरक्षण पुनर्बहाल करण्यासाठी, ओबीसी समाजाचं गेलेलं राजकीय आरक्षण आहे ते पुनर्बहाल करण्यासाठी आता हे जे ट्रिपल टेस्ट मार्फत जो स्टॅटिस्टिक जमा झालं आणि त्या आधारे आलेली ही आकडेवारी आज समोर आहे. जेव्हा जनगणना होईल खऱ्या अर्थानं हेड टू हेड आणि डोअर टू डोअर, तेव्हा ती पुढे जी काही आकडेवारी येईल ती पुढे येईल. आता हे काही याचा हे नाही की तुम्ही जनगणना आताची आकडेवारी ही कितपत गांभीर्यानं घ्यायची यावर बऱ्यापैकी पॅनलवर असलेल्या लोकांचं एकमत होताना दिसतंय. उमेश पाटील आणि त्याचबरोबर हरिभाऊ राठोड यांना मतप्रदर्शन करायचं आहे, दोघांनाही एक एक मिनिट देतो. पटकन आधी आबासाहेब पाटील आपल्याला संधी देतो. उमेश पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने काही प्रतिवादाचे मुद्दे आपल्याकडून येत होते असं दिसलं. उमेश पाटील साहेबांनी जे सांगितलं त्यांना मी आठवण करून देतो की बांठी आयोगानं काय काय चुका केल्या हे आता मागच्या सत्रात आम्ही सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं बांठी आयोगानं सर्वेक्षण केलंय या अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सर्वेक्षण झालं. दुसरा मुद्दा, त्या सगळ्यात महत्वपूर्ण आता विकास गोळीने एक मुद्दा समोर आणला की ज्या वेळेला राजकीय मागासलेपण जे सिद्ध करण्यासाठी जे एकदा डाटा जमा करायचा होता की ओबीसीचं राजकीय आरक्षण 1994-95 नंतर देण्यात आलं, तिथून पुढं जे लोक त्याच्यामध्ये होते त्या लोकांचं सर्वेक्षण करायला पाहिजे होतं. परंतु ह्यांनी त्याच्यामध्ये अजून एक अशी खोड केली, 1962 सालापासून तो डाटा गोळायला चालू केलेला, म्हणजे त्यावेळेला सगळं हे असं दाखवण्याचा प्रयत्न, हे सगळं पूर्वी खुल्या वर्गातल्या लोकांनाच देत होते, आम्हाला मिळालं नाही आणि 1994 पर्यंत ते परत आणि मागचा डाटा गोळा करून त्याच्यामध्ये केला. आबा पाटील, आपल्याला चर्चेला पुढे न्यायचंय, आपल्या सोबत हरिभाऊ राठोड आहेत. हरिभाऊ राठोड, मग आत्ताच्या घडीला आलेल्या आकडेवारीच्या आधारे पुढे कारवाई होणार आहे का हा मुद्दा वादाच्या घोळात घोंगड भिजत पडावं तसं न्यायालयात अडकून राहणार आहे? आता आलेल्या आकडेवारीनुसार कारवाई जरी झाली तरी काही नवीन प्रश्न उपस्थित झाले आहे. बघा, काही जिल्हा परिषद असे आहेत, पालघर आहे, गडचिरोली, नंदुरबार, तिथे जिल्हा परिषद मध्ये झिरो आरक्षण आहे ओबीसीला राहणार आहे. त्याचप्रमाणे धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी फक्त दोन दोन जिल्हा परिषद सदस्य, तर हा जो प्रश्न नवीन उपस्थित झालेला आहे यासाठी घटना दुरुस्ती आवश्यक आहे आणि घटना दुरुस्ती करून मी भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी ते बसले आहेत त्यांनी 50% मर्यादा आहे ती वाढवून देण्यासाठी घटना दुरुस्ती करावी आणि जर घटना दुरुस्ती झाली तर मराठा समाजालाही आरक्षण मिळेल आणि ओबीसी समाजाला सुद्धा राजकीय आरक्षण मिळू शकेल असा माझा दावा आहे, माझी पार्टी आहे. त्यामुळे एका प्रश्नाचं उत्तर हरिभाऊ द्यायला पाहिजे. पहिल्यापासून विचारलेला, तुम्हाला पहिल्यापासून विचारलेला 40% 27% हे वाढीव आरक्षण आम्ही होऊ देणार नाही. हे वाढीव आरक्षण तुम्ही जे मागताय हे कदापि होऊ देणार नाही. जिल्हा न्याय, आता तुम्ही आकडेवारी सांगितले, आकडेवारी सांगितले, एवढं उत्तर द्या आम्हाला, बाकी काही नको. 40% जर आला असेल तर त्याला 37% कसं याच मगापासून गेले 5 वर विचारतात त्याचं उत्तर का देत नाही? चाळीस टक्क्याला 20% 27% करा, 40% 20% निम्मा, त्याच्यावर कुठे चर्चा करताय तुम्ही?
आपण या गोष्टीला वारंवार प्रिंटिंग मिस्टेक म्हणता आहात. विकास गवळी यांना पण एकदा आपण विचारून झालं, तुमच्या समाधानासाठी मी परत संधी देतो विकास गवळींना. हरिभाऊ एक मिनिट, विकास गवळींसाठी प्रश्न आहे, त्याच्यानंतर राम बुधवंत आणि उमेश पाटील हे टप्प्याटप्प्यानं पुढच्या मुद्द्यांवर बोलणार आहेत. मला पटकन विकास गवळींपर्यंत जाऊ द्यात. विकास गवळी, ही प्रिंटिंग मिस्टेक हा मुद्दा आता नवीनच हरिभाऊंनी काढलेला आहे. उमेश पाटील साहेबांना एक गोष्ट मला सांगायची आपल्या माध्यमातून. जी हरिभाऊ, हरिभाऊ आणि आबासाहेब पाटील एक मिनिट थांबा. विकास गवळी आपला मुद्दा मांडतायत, त्यांना त्यांचं म्हणणं मांडू द्या. बोला विकास गवळी, पटकन बोला आपण. उमेश पाटील साहेब कोणत्या जिल्ह्याचे आहेत? उमेश पाटील आपल्याला प्रश्न विचारतायत, आपण कुठल्या जिल्ह्यातले आहात? सोलापूरचे आहेत ते. आता हरिभाऊ राठोड साहेब आणि आबासाहेब दोन मिनिटं फक्त मला बोलू द्या. जी आपण बोलू द्या. मला उमेश पाटील साहेबांना त्यांच्या जिल्ह्यामधला घोळ समजावून सांगायचा. जी हरिभाऊला थांबवा ना. हरिभाऊ ऐकू, थांबा की तुमचं झालं. हरिभाऊ थांबा. हरिभाऊ आज काय ऐकायला तयार नाही. हरिभाऊ एक मिनिट, विकास गवळी बोलतात, ऐका जरा. विकास गवळी, सोलापूर मध्ये काय टक्केवारीतला आकडेवारीतला घोळ आहे तो उमेश पाटलांना सांगू इच्छितात. बोला विकासजी. सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकांचं अक्कलकोट मध्ये 39.8% सांगितलेलं आहे. त्यानंतर अकलूज मध्ये 37.2% सांगितलेलं आहे. त्यानंतर बागशी मध्ये 24.1% आहे. आणि मैंदर्गी नावाची एक नगरपालिका आहे, त्या ठिकाणी 71.8% आहे. आता ही एवढा डिफरन्स उमेश पाटील साहेब असायला पाहिजेत का? उमेशजी याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करतो. आणि या निमित्तानं विकास गवळी जो वारंवार मुद्दा अधोरेखित करतायत तो असा आहे की बांटी आयोगानं काम प्रामाणिकपणे केलेलं नाही. अहो, बाठी आयोगाला जनगणनेचा पूर्वीचा अनुभव आहे. जी आहे ती आकडेवारी समोर आलेली आहे. आणि ज्या वेळेला मंडल आयोग नेमला होता त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीनं आकडेवारीवरून गोंधळ झाला. त्यावेळेला मंडल आयोगानं असं सांगितलं की या देशामध्ये 52% ओबीसी समाज आहे, 52% जास्त. आणि त्यावेळेला त्यांनी ओबीसी मधल्या 4,000 जास्त जाती आहेत म्हणून सांगितलं. महाराष्ट्रात 350 म्हणजे मला एक्झॅक्टली ती आकडेवारी करेक्ट माहित नाहीये, परंतु 350 जास्त ओबीसींच्या वेगवेगळ्या जाती समूह आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आता समाज घटक जो आहे, ज्या त्या ठिकाणी ज्या त्या तालुक्यामध्ये ज्या त्या गावामध्ये गावनिहाय डोर टू डोर सर्वे केल्यानंतर प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे, आधार कार्डावर जात नाही ठीक आहे, परंतु शाळेचा दाखला असतो, वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतात, त्या माध्यमातून जर या आकडेवारी गोळा केली असेल आणि त्या आकडेवारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मग काय त्यांनी मला घरी बसून आकडे लिहिले का? महेंद्रगीला 73% मतदार यादीच्या माध्यमातून जमा केली आणि मतदार यादीमध्ये पहिली गोष्ट एक जण सांगतो आडनावर नाही केलं, कोण तर म्हणतो मतदार यादीत नाही केलं, कोण तर म्हणतो रॅन्डम केलं. एक मिनिट जर बाठिया आयोगाने जर आडनावावरून जर केली असेल, आता त्यांनी कशी आकडेवारी गोळा केली हे बाठिया स्वतः काही बोललेले नाही. उमेश पाटील हे या गोष्टी सरकार दरबारी पण आल्या, तुमच्या सरकारमधल्या मंत्र्यांनी मान्य केल्या, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मान्य केल्या, काँग्रेसच्या मंत्र्यांनी मान्य केल्या की आकडेवारी नोंदवणं चुकीच्या पद्धतीनं झालं. मग हा अहवाल गेला कशाला न्यायालयात? हेतू लक्षात येत नाहीये. एक मिनिट ऐका जरा, भारतीय आयोगाने नेमकी कशा पद्धतीनं आकडेवारी गोळा केली हे भारतीय आयोग स्वतः सांगू शकेल ना? तुम्ही आम्ही नाही सांगू शकत. बाकी आयोग समोर बोलले का की मी अशी मेथड वापरली म्हणून? हे आम्ही तुम्ही आम्ही बोलतोय की कोण म्हणतो? विकास गवळी याचिका करते, त्यांच्याकडे उत्तर असेल याच, त्यांना विचारूयात मग. अडनावावरून जर केलं असेल तर चुकीच. जी अडनावानुसार गोळा केलेली आहे, माझ्याकडे प्रूफ आहे. आणि कुणाच्या घरी जाऊन केलेली नाही आहे, परंतु भ्रष्टाचाराचे रिकमेंडेशन आहे ज्याच्यावर चर्चा चालू आहे. 27% कुठेही त्यांनी हे केलं नाही, करू शकत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकालच आहे की जास्तीत जास्त ओबीसींना 27% देऊ शकतो आपण. मग आता माझा पुढचा प्रश्न राम बुधवंत यांना आहे.
राहुल राम उद्वंत यांना आला पाहिजे. कुठे नाही नाही अहो 40% जर का तुमची जनगणनेप्रमाणे लोकसंख्या आहे 40% लोकसंख्या असेल तर 20% याला 27% कुठले काढले महत्वाचं तो आहे. त्याचं उत्तर संपूर्ण चर्चेत त्याचं उत्तर काही सापडत नाहीये. महत्व 20% च्या जागी 27 कुठलं आणलं 27 कुठलं आणलं 27% देता येत नाही का 27 नाही देता येत नाही देता 37 पण देता येत नाही 27 पण नाही 20 देत होते 20 देत तुम्ही काय नाही कायदा तुम्हाला वेगळा नाही सांगते ही माझ्याकडे संविधान घटना सांगते 243 सांगते 40% जे 243 घटना तुम्हाला कोणी सांगितलं ते सांगा. अहो आमच्याकडे पण आहे सगळे घटना आमच्याकडे पण आहेत आम्ही पण वाचले. हरिभाऊ आबासाहेब आणि दिलीपराव तिघांनाही एक विनंती आहे. आत्ताच्या घडीला वेळ मर्यादेमध्ये आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची आहे. मला एक पटकन राम बुधवंत आणि त्याचबरोबर विकास गवळी दोघांसाठीचा प्रश्न उपस्थित करायचा आहे. तो मुद्दा असा राम बुधवंत आपल्या पक्षाचं नुकतंच सरकार आलेलं आहे येऊन काही दिवस झाले आहेत आणि हा एक नवा मुद्दा नवी डोकेदुखी तुमच्या समोर आलेली आहे. असं असताना तुम्ही हे पक्षात तुमच्या पक्षात जाऊन सांगाल का की हा अहवाल मागे घ्या आणि योग्य पद्धतीनं मोजणी करूनच अहवाल सादर पुन्हा एकदा करावा. मुळामध्ये अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये सादर झालेला आहे त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये चर्चा आणि आज सुनावणी देखील झाली. राजकीय आरक्षण पुनर्बहाल करण्यासाठी ओबीसीचं जे काही करता येईल आता कमी वेळामध्ये ते आज आम्ही पूर्ण करत आहोत आणि वेळोवेळी आम्ही बाठी आयोगाला आणि तत्कालीन राज्य सरकारला देखील या विषयात निवेदन देऊन सूचना देखील केली होती की आपण मध्य प्रदेशच्या धर्तीवर केलं होतं. मुळात प्रश्न असा आहे की जनगणनेचा विषय किती आहे. आता जेव्हा जनगणना काउंट केल्या जाते त्यावेळेस मतदार यादीतले माणसं आणि लहान मुलं 18 खालचं हा विषय वेगळा असतो. जनगणनेमध्ये डोर टू डोर करतात हेअर टू हेअर काउंटिंग करतात. एका घरामध्ये 10 लोक असतील तर 10 पैकी 7 मतदार असतात बाकीचे नसतात. त्यावेळेस हा जमा केव्हा हा तांत्रिक मुद्दा येईल त्यावेळेस ते होईल. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. आपण असे संकेत देता आहात की या अहवालाच्या निमित्ताने न्यायालयात चर्चा होईलच. मग जे याचिकाकर्ते म्हणून न्यायालयात आहेत त्या विकास गवळींना चर्चेतला शेवटचा प्रश्न विचारतोय. आपल्याला वेळ मर्यादा याचं कृपया सगळ्यांनीच भान ठेवावं. विकास गवळी आता आपण पुढे काय करणार आहात आणि या निमित्तानं येऊ घातलेल्या निवडणुकांवर त्याचा काय परिणाम होईल. ज्या आता घोषित नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत त्याही आणि अहवालाच्या स्वीकृतीबाबत आपली भूमिका काय दोन्ही गोष्टी सांगा प्रत्येकी 30 सेकंद. आज ज्या वेळेला सुनावणीसाठी ही याचिका आली तर त्यावेळेला आम्ही परवाच्या दिवशी आमच्याकडे तो अहवाल आला आणि 781 पानाचा अहवाल आहे. त्याच्यामुळे दोन दिवसांमध्ये वाचणं शक्य नसल्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की किमान आम्हाला 7 दिवसाचा वेळ हे सगळं ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी देण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयानं ते मान्य केलं आणि ते मान्य करत असताना राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला आणि देशातल्या आपल्या राज्यातल्या संपूर्ण ओबीसींना सुद्धा दिलासा दिला की जोपर्यंत या याचिकेवर चर्चा होत नाही तोपर्यंत ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात यावा तो प्रोग्राम अल्टर करण्यात यावा आणि ह्या संदर्भात जी काही चर्चा होईल त्या चर्चेनंतर ओबीसीचं आरक्षण कुठे किती द्यायचं अहवाल स्वीकारायचा किंवा नाही स्वीकारायचा या संदर्भात त्यांनी हा निर्णय 19 तारखेसाठी राखून ठेवलेला आहे. ठीक आहे थोडक्यात काय तर आत्ताच्या घडीला या निमित्तानं येऊ घातलेल्या निवडणुकांचंही वेळापत्रक बदललेलं आहे. आरक्षणाची आकडेवारी पण बदलू शकते आणि विषय हा भिजत घोंगड्याप्रमाणे चर्चेच्या अनेक तारखांवर तारखा पाहत आपल्या समोर येऊ शकतो. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.